पनवेल महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी नव्याने तयार करण्यात आलेली प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी सोमवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आधीची प्रारूप मतदार यादी रद्द केल्यानंतर युद्ध पातळीवर नवी मतदार यादी तयार करण्यात आली आहे. महापालिकेत आणि ऑनलाईन स्वरूपात प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आल्याची माहिती महापालिकेचे उपायुक्त मंगेश चितळे यांनी दिली आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील मतदारांची संख्या 4,25,453 इतकी आहे. प्रारूप मतदार याद्या तयार केल्यानंतर त्यावर तब्बल 1,94,238 हरकती घेण्यात आल्या होत्या. प्रभाग रचनेत शहर आणि ग्रामीण विभाग एकत्र आल्याने आणि अनुभवी व्यक्तींकडे काम न दिल्याने हा घोळ झाला होता. त्यामुळे मतदार याद्या नव्याने बनवून त्या प्रसिद्ध करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने पनवेलच्या आयुक्तांना दिले होते. त्यानुसार नवीन मतदार याद्या तयार करण्यात आल्यात. नव्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर 31 मार्च पर्यंत हरकती व सूचना स्वीकारल्या जातील. प्रभागनिहाय अंतिम मतदार यादी 12 एप्रिलला प्रसिद्ध केली जाईल. 17 एप्रिलला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध होईल. प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार यादी 21 एप्रिलला प्रसिद्ध केली जाणार आहे. प्रत्यक्ष पाहणी दौरा करून आधीच्या प्रारूप मतदार यादीत झालेल्या चुकांची चौकशी करण्यात आल्याचेही उपायुक्त श्री चितळे यांनी सांगितले.